शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय। तर मध्य प्रदेश मध्ये भाजपने पुन्हा एकदा सत्तेच्या दिशेने वाटचाल केलेली आहे। बहुमताचा स्पष्ट आकडा या ठिकाणी आपल्याला सध्याच्या कलानुसार दिसतोय आणि त्यानंतरचा हा मध्य प्रदेश मधला आपल्याला जल्लोष पाहायला मिळतोय। शिवराज सिंह चौहान यांचे कार्यकर्ते त्यांच्या अवतीभोवती पाहायला मिळतात, अर्थात प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंदोत्सव पाहायला मिळतोय, विजयोत्सव पाहायला मिळतोय। मध्य प्रदेश मधली ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय। मध्य प्रदेश मध्ये आपण बोलायचं तर विशेष बाब ही होती की शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नव्हते, त्यानंतर सुद्धा आता या ठिकाणी आपण बघितलं तर मध्य प्रदेश मध्ये शिवराज सिंह चौहान यांचे कार्यकर्ते जमलेले आहेत, मोठ्या संख्येने त्या ठिकाणी विजयोत्सव साजरा केला जातोय, कारण भाजपने या ठिकाणी मोठा गेन केलेला आहे, बहुमताचा आकडा जवळपास भाजपने गाठलेला आहे आणि यानंतर आता स्पष्टपणे मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार येणार असं चित्र निर्माण झालेलं आहे। काँग्रेस या ठिकाणी आता सध्याच्या कलानुसार 70 जागांवरती फक्त आपल्याला आघाडीवरती पाहायला मिळत आहे, तर दुपटीहून अधिक जागांवरती आपल्याला त्या ठिकाणी भाजप आघाडीवरती पाहायला मिळतोय आणि स्वाभाविकपणे तोच जल्लोष तोच उत्साह आपल्याला कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय। मध्य प्रदेशमधली दृश्य आपण बघतो।